नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विजयकुमार शिंदे. आज आपण या ठिकाणी पॉलिटी या विषयातल्या एका महत्त्वपूर्ण अशा घटकावर चर्चा करणार आहोत. तो घटक म्हणजे संसदीय लोकशाही. आता हा जो घटक आहे तो सर्वच एक्झाम, म्हणजे असं नाही की या ठिकाणी फक्त राज्यसेवा आहे किंवा PSI ST ASO आहे किंवा इतर ज्या काही एक्झाम आहेत, सगळ्या दृष्टीने आपण या ठिकाणी हा घटक जो काय तो महत्त्वाचा आहे. असं का? कारण की प्रत्येक परीक्षांमध्ये पॉलिटी अंतर्गत या घटकाला विचारात घेणं हे गरजेचं असतं. तर संसदीय लोकशाही याविषयी आपण थोडक्यात चर्चा करत असताना त्याच्या एकंदरीत व्याख्येविषयी सुद्धा आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या प्रश्नांविषयी सुद्धा चर्चा इथे करणार. आता बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न असा पडतो की संसदीय लोकशाही म्हणजे काय. संसदीय लोकशाही ब्रिटनकडून स्वीकारली हे आपल्याला माहिती असतं, पण संसदीय लोकशाही म्हणजे काय हे आपल्याला विस्तृत पद्धतीने सांगा किंवा त्याचा नेमका अर्थ काय किंवा त्याचा नेमकं मिनिंग काय हे सांगा म्हटलं तर आपल्याला ते जमत नाही. तर त्यावरच आपला फोकस असणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड जे काही दोन प्रश्न आहेत त्याचा विचार इथे आपण करणार आहोत. तर आता संसदीय लोकशाही म्हणजे काय हे पाहत असताना सुरुवातीला आपण या गोष्टीवर प्रकाश टाकूया, किंवा प्रथमतः लोकशाही म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं, की लोकशाही या शब्दाचा अर्थ काय होतो किंवा लोकशाही या संकल्पनेचा नेमका अर्थ काय होतो. तर आता पहा, थोडक्यात मी या ठिकाणी लोकशाही संबंधीची जी काही व्याख्या आहे ते इथं स्पष्ट केलेली आहे की लोकशाही असा एक शासन प्रकार आहे. मी त्याला एक शासन प्रकार असं का म्हणतोय, कारण की बऱ्याचशा देशांच्या अंतर्गत जर पाहिलं तर कुठं लोकशाही हा शासन प्रकार आहे, मग त्यामध्ये या ठिकाणी कुठं संसदीय लोकशाही शासन प्रकार आहे, कुठं अध्यक्ष लोकशाही शासन प्रकार आहे, कुठं प्रत्यक्ष लोकशाही हा प्रकार आहे, कुठं या ठिकाणी अप्रत्यक्ष लोकशाही हा प्रकार आहे. काही देशांच्या मध्ये लोकशाही शासन प्रकार आहेच अशातला भाग नाही, तर तिथं या ठिकाणी साम्यवादीच्या स्वरूपात असणारी एक वेगळ्या प्रकारची शासन प्रणाली आहे. तर यामुळे त्याला आपण एक शासन प्रकार असं या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे की ज्यामध्ये अंतिम सत्ता लोकांच्या हातामध्ये असते. अंतिम सत्ता लोकांच्या हातामध्ये असते असं म्हणण्यामागचं नेमकं कारण काय, तर ज्या लोकशाहीचा आपण विचार करतो त्यामध्ये लोकांना आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, लोकांना आपले या ठिकाणी विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, लोकांना सरकारचं समर्थन करण्याचं जसं स्वातंत्र्य आहे तसं विरोध करण्याचंही स्वातंत्र्य आहे, सरकारवर टीका करण्याचंही स्वातंत्र्य आहे. या सगळ्या अर्थाने जर विचार केला तर अंतिम सत्ता हा जो शब्द आहे तो त्या अर्थाने आपण सांगू शकतो. आणि लोकमतानुसार प्रतिनिधीकडून त्यांच्याकडे शासन चालवण्याचे अधिकार सोपवलेले असतात. आता लोकमतानुसार, लोकमतानुसार का, कारण की मतदानाचा हक्क बजावून जे प्रतिनिधी निवडून दिले जातात आणि त्या प्रतिनिधींकडून चालवलं जाणारं शासन, या अर्थाने एक प्रकारे लोकशाहीचा विचार जो काय तो आपण तर करू शकतो. प्रतिनिधींकडून चालवलं जाणारं शासन, कारण की लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे त्या शासनामध्ये जात असतात आणि शासनाच्या पातळीवरती संपूर्ण जो काही देशाचा कारभार आहे तो चालवत असतो. आणि म्हणून लोकांच्या माध्यमातून एक प्रकारे निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या द्वारे चालवलं जाणारं शासन, या अर्थाने लोकशाही किंवा लोकांच्या हातामध्ये असणारी अंतिम सत्ता, मतदानाच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर, स्वातंत्र्याच्या पातळीवर असणारी ही अंतिम सत्ता आहे, त्याद्वारे चालवलं जाणारं हे शासन, याला आपण लोकशाही असं म्हणू शकतो. तर या लोकशाहीचा थोडक्यात विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की लोकशाहीमध्ये सर्वांचं शासन असतं. सर्वांचं म्हणजे कुणाच्या अर्थाने, तर सर्व लोकांच्या अर्थाने शासन आहे. कुणा एकट्याचं शासन नाही, कोणत्या एका व्यक्तीचं हे शासन नाहीये, कोणत्या एका विशिष्ट गटाचं हे शासन नाहीये, किंवा कोणत्या विशिष्ट वंशाचं हे शासन नाहीये, म्हणजे कोणत्या एका गटाचं नाहीये, व्यक्तीचं नाहीये, ना कोणत्या वंशाचं नाहीये, तर ते सर्वांचं शासन आहे, सर्व लोकांचं शासन आहे. का? कारण की लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून चालवलं जाणारं शासन आहे आणि म्हणून त्या लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला, लोकांच्या विचाराला, लोकांच्या दृष्टिकोनांना अधिकाधिक महत्त्व दिलं जातं, म्हणून ती लोकशाही या नावाने ओळखली जाते. तर अशा या लोकशाहीच्या पातळीवर पुढे जात असताना आपण आणखीन एक गोष्ट पाहणार आहोत, ती म्हणजे लोकशाहीचे प्रकार. आता जागतिक पातळीवर जर विचार केला तर लोकशाहीचे दोन प्रकार पडत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोणते दोन प्रकार? तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही. मतलब प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय किंवा अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे काय, हे दोन प्रकार किंवा त्याचा नेमका अर्थ काय पाहत असताना आपण या ठिकाणी आता इथं पाहू शकतो की तो अर्थ किंवा त्याचं नेमकं मिनिंग काय याचा उल्लेख इथं केलेला आहे. की प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, तर त्या देशामध्ये कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये, कायदे निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, ती म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही. आता पहा की कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा कायदे निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग, मग तो प्रत्यक्ष सहभाग कोणत्या अर्थाने, तर तो सहभाग जनमताच्या अर्थाने आहे,
तो सहभाग जो काय तो सार्वमताच्या अर्थाने आहे, प्रत्यावहनाच्या अर्थाने आहे असं आपण इथं म्हणू शकतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर या प्रत्यक्ष लोकशाहीचं उदाहरण आपल्याला प्राचीन ग्रीस मधील अथेन्स नगरराज्याचं देता येऊ शकेल, किंवा आताच्या पातळीवर सांगायचं झालं तर स्वित्झर्लंडचं सुद्धा देता येऊ शकेल. का? कारण की स्वित्झर्लंड मधल्या अनेक प्रांतांमध्ये आजही प्रत्यक्ष लोकशाहीच्या पातळीवर जे काही लोकांचं मत आहे, जनमत आहे, सार्वमत आहे, प्रत्यावहन प्रक्रिया जी आहे त्या माध्यमातून या ठिकाणी विचार घेतला जातो आणि प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रत्यय पाहायला मिळतो. एक उदाहरण तुम्हाला मी सांगू इच्छितोय या प्रत्यक्ष लोकशाहीविषयीचं. हे उदाहरण माग लोकसत्ता या आपल्या न्यूजपेपरमध्ये त्यांचेच असणारे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दिलेलं आहे की जे उदाहरण स्वित्झर्लंडशी रिलेटेड आहे. पा उदाहरण काय होतं की स्वित्झर्लंडमध्ये स्वित्झर्लंड सरकारला एक निर्णय घ्यायचा होता. तो निर्णय म्हणजे नेमका कोणता आणि मग त्याच्यात प्रत्यक्ष लोकशाहीचा संबंध कसा आला तो पा. त्यामध्ये या जनमताचा किंवा सार्वमताचा संबंध कसा आला तो पा. की झालं काय की स्वित्झर्लंडमध्ये एक निर्णय घ्यायचा. तो कोणता निर्णय घ्यायचा होता की स्वित्झर्लंडच्या सरकारला असं लक्षात आलं होतं की स्वित्झर्लंडमधल्या बहुतांश लोकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे तो पैसा कमी पडत आहे की काय असं या ठिकाणी स्वित्झर्लंडच्या सरकारला लक्षात आलेलं होतं. आणि म्हणून मग त्यावर त्यांनी सर्वे घेण्याचा निर्णय घेतला. ती एक प्रकारे स्वित्झर्लंडमधल्या जी काही कुटुंब आहेत त्या कुटुंबांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी जो काही पैसा लागतोय तो पैसा कमी पडतोय की काय या हेतूने जो काही सर्वे आहे तो सर्वे करण्याचा निर्णय या स्वित्झर्लंड सरकारने केला होता. आणि मग तो सर्वे त्यांनी केला आणि त्या आधारावर त्यांनी असा निर्णय घेतला त्या सर्वेच्या आधारावर, त्या सार्वमताच्या आधारावर, त्या जनमताच्या आधारावर की आम्ही त्यांना दर महिन्याला 1,37,000 रुपये प्रतिमहा म्हणजे आपल्या रुपयामध्ये तेवढे होते एवढा पैसा दरमहा प्रत्येक कुटुंबाला स्वित्झर्लंडमध्ये द्यायला आम्ही तयार आहोत. किती? प्रतिमहा 1,37,000 रुपये. परत एक महत्वाचा निर्णय याच्यामध्ये आणखीन एक होता. तो कोणता? की एवढी जी काही रुपयांची मदत आहे 1,37,000 रुपयांची जी काही प्रतिमहा किंवा प्रत्येक महिन्याला दिली जाणारी सरकारकडूनची ही मदत आहे ती सर्वच कुटुंबांना आवश्यक आहे का? सर्वे तर केला पण ती सर्वच कुटुंबांना आवश्यक आहे का? सर्वच कुटुंब त्याला स्वीकारतील का? याविषयी पुन्हा आणखी निर्णय घेण्यासाठी त्यांनी आणखीन एक सार्वमत केलं, जनमत केलं. तर त्यात असं त्यांना लक्षात आलं की स्वित्झर्लंडमधल्या बहुतांश लोकांना हा जो काही सरकारचा निर्णय होता 1,37,000 रुपये प्रतिमहा देण्याचा तो योग्य जरी वाटत असला तरी त्याचा स्वीकार त्यांनी नाही केला. म्हणजे तब्बल 80% लोकांनी ती मदत नाकारली. 80% लोकांनी स्वित्झर्लंडमधल्या 80% लोकांनी ही मदत नाकारली सरकारची आणि फक्त 20% जे काही लोक आहेत ते या ठिकाणी अशा प्रकारची सरकारने मदत करावी याला त्यांनी होकार दिला. मग घडलं काय की स्वित्झर्लंड सरकारने असं ज्यावेळेस सर्वेतून लक्षात आलं की 80% लोक या मदतीला नाकारतायत असं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेऊन टाकला की आम्ही ही मदत देणार नाहीत. 1,37,000 रुपये प्रतिमहा किंवा प्रत्येक महिन्याला कुटुंबाला दिली जाणारी ही जी काही मदत इथून देणार नाहीत. का? तर 80% लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला ही मदत नकोय, आम्ही स्वावलंबी आहोत. तर आता पा हाच प्रकार जर या ठिकाणी भारतात घडला असता तर भारतात कुणीच त्याला नकार दिला नसता. का दिला नसता? कारण की भारतामध्ये 500 रुपये जरी प्रतिमहा देऊ म्हटलं तरी कुणी त्याला नकार देत नाही. तर 1,37,000 रुपयांना कुणी नकार दिला असता का? नाही दिला असता. पण स्वित्झर्लंडमध्ये या ठिकाणी याला नकार दिला गेला. म्हणजे याचा अर्थ काय की तिथं या ठिकाणी लोकांना विचारलं गेलं, लोकांची मतं विचारात घेतली गेली सर्व मताच्या आधारावर, जनमताच्या आधारावर, आणि त्या आधारावर त्यांनी एक प्रकारे प्रत्यक्ष लोकशाहीचं स्वरूप जे काय तिथं दाखवून दिलेलं होतं. म्हणून प्रत्यक्ष लोकशाही हे या पद्धतीने आपल्याला स्वित्झर्लंडच्या पातळीवर आजही असलेली पाहायला मिळते. त्यानंतर अप्रत्यक्ष लोकशाहीकडे आपण ज्यावेळेस जातो, प्रातिनिधिक लोकशाहीकडे आपण ज्यावेळेस जातो, तर त्याला अप्रत्यक्ष लोकशाही बरोबरच प्रातिनिधिक लोकशाही असंही का म्हटलं जातं तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला त्याच्या व्याख्येतच मिळेल. कारण की या लोकशाहीच्या व्याख्येचं जर आपण विचार केला तर इथं काय म्हटलेलं पहा. आपण या ठिकाणी काय पाहिलं की कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा कायदा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग, मग तो सार्वमत, जनमत किंवा प्रत्यावहन या माध्यमातून असेल तर ती प्रत्यक्ष लोकशाही. पण इथं कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग नाहीये, तर लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. म्हणजे तो कुणाच्या माध्यमातून आहे? तर लोकांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून तो सहभाग आहे. तो सहभाग तिथल्या लोकांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आहे.
म्हणजे कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग नाहीये, तर तो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आहे, म्हणून ती प्रातिनिधिक लोकशाही आहे, म्हणून ती अप्रत्यक्ष लोकशाही आहे. कारण की अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांचा कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये, कायदा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये डायरेक्ट सहभाग नसतो, तर तो आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून असतो, म्हणून ती अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर आता याचं उदाहरण जर पाहिजे झालं तर आपल्याला सांगता येईल की उदाहरण जे आहे ते भारत किंवा ब्रिटन अमेरिकेच्या पातळीवर आपल्याला सांगता येऊ शकेल की जिथं या ठिकाणी अप्रत्यक्ष लोकशाही किंवा प्रातिनिधिक लोकशाही जी काय ती आहे. त्यानंतर पुढे आपण ज्यावेळेस जाऊया त्यावेळेस पुन्हा आपल्याला फोकस टाकायचा आहे तो मुख्यतः या प्रातिनिधिक किंवा अप्रत्यक्ष लोकशाहीच्या प्रकारावर, की ज्याचे दोन प्रकार पडतात. प्रत्यक्ष लोकशाहीचा असा कोणता प्रकार नाहीये, पण अप्रत्यक्ष लोकशाही किंवा प्रातिनिधिक लोकशाहीचे दोन प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता, तर अध्यक्षीय लोकशाही, आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता, तर संसदीय लोकशाही. अध्यक्षीय लोकशाहीची ही वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो, संसदीय लोकशाहीची ही वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो, पण दोन्हीमध्ये जो काही फरक आहे तो फरक सुद्धा आपल्याला इथं विचार घेण्याची गरज आहे. मतलब कसा फरक आहे तो पहा, की अध्यक्षीय लोकशाहीचा जर विचार आपण केला तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये अध्यक्ष थेट लोकांकडून निवडून दिला तो, जसं अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या पातळीवर आपण सांगू शकतो, किंवा अध्यक्षाकडे सर्व सरकार चालवण्याचे अधिकार असतात असे आपण इथं म्हणू शकतो, किंवा त्याचबरोबर या लोकशाहीत राजकीय स्थैर्य आहे. आता पहा, राजकीय स्थैर्य, सर्व अधिकार जे काही आहेत ते अध्यक्षाकडेच आहेत, इथं थेट लोकांकडून निवडून दिला जात असतो याचाही इथं उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची त्यांच्या मंत्रिपदामध्ये या ठिकाणी नियुक्ती करता येते. म्हणजे आता भारतामध्ये तसं आहे का, तर तसं नाहीये का, तर भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे म्हणून. याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर तपा की भारतामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये अध्यक्ष हा थेट लोकांकडून निवडून दिला जातो असं नाही, निवडला जात नाही, तर तो लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या द्वारे निवडला जातो, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे निवडला जातो, म्हणजे थेट लोकांकडून निवडून दिला जात नाही. उदाहरणार्थ भारत हे उदाहरण आपलं त्याचं देता येऊ शकेल, आणि संसदीय लोकशाहीचं उदाहरण इंग्लंड पण आहे, पण तिथला जो काही राजा आहे तो वंश परंपरेनेच विचारात घेतला होतो. एक लक्षात घ्या की भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष जो काही आहे तो जरी लोकांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून निवडून दिला जात असला तरी इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही आहे, पण संसदीय लोकशाही असली तरी तिथला जो काही राष्ट्रप्रमुख जो आहे, जो राजा आहे, तो वंशपरंपरेने पदावर बसतो, वंशपरंपरेने जो काही पदावर आहे तो त्या पदावर बसतो, तिथं निवडून दिला जात नाही, ना लोकांद्वारे निवडून दिला जात नाही, ना एक प्रकारे या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या प्रतिनिधींद्वारे निवडून दिला जात नाही. पण भली तसं असलं तरी इंग्लंड हे संसदीय लोकशाहीचं उदाहरण आहे. त्यानंतर अध्यक्षाचे पद हे औपचारिक असते, नाममात्र असते, औपचारिक असते, नाममात्र असते असं म्हटलं तरी चालेल. का औपचारिक असते, का नाममात्र असते, कारण की वास्तविक सत्ता जी आहे, सरकार चालवण्याचे सर्व अधिकार जे आहेत ते पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडे असतात, म्हणून ती नाममात्र सत्ता असते. आपण इथं पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की इथं स्वतः अध्यक्षाकडेच सरकार चालवण्याचे अधिकार आहेत, पण संसदीय लोकशाहीमध्ये जर पाहिलं तर अधिकार जे काय आहेत ते सरकार चालवण्याचे पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडे आहेत. हा जो काही फरक आहे तो या अध्यक्ष लोकशाही आणि संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगता येऊ शकतो. त्यानंतर या लोकशाहीत राजकीय अस्थिरता असते, आणि या ठिकाणी मी पाहे राजकीय स्थिरता असते असं म्हटलेलं आहे, राजकीय स्थैर्य असते असं म्हटलेलं. आता असं का की इथं राजकीय स्थैर्य असतं आणि इथं या ठिकाणी एक प्रकारे राजकीय अस्थिरता असते? तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये अध्यक्षाकडे सर्व काही अधिकार असल्यामुळे तिथं स्थिरतेला किंवा तिथं स्थैर्याला कोणताही अडथळा येत नाही, कारण की अध्यक्षाला आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं असा प्रकार नाहीये. अध्यक्ष निवडून आला सर्व काही या ठिकाणी त्यात आलेलं आहे. पण भारतामध्ये किंवा ब्रिटनमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या सरकारने एक प्रकारे सरकार स्थापन केलेलं आहे, ज्या राजकीय पक्षाने सरकार स्थापन केलेलं आहे, त्या राजकीय पक्षाला आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं, आणि जर त्यांचं बहुमत सिद्ध झालं तरच राजकीय स्थैर्य प्राप्त होतं, राजकीय स्थिरता प्राप्त होते, आणि म्हणून सगळी गोळाबिरी जी काय ते संसदीय लोकशाहीमध्ये त्या बहुमताशी रिलेटेड पाहायला मिळते. म्हणजे तुम्हाला माहित असेल किंवा भारतामधले बहुतांश घटक राज्यांच्या अंतर्गत सध्या जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, किंवा काँग्रेसकडे पूर्ण बहुमत नसल्यामुळे मध्य प्रदेश असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी राजस्थान असेल, तिथं असे अनेक प्रकारचे बहुमताचे प्रश्न उपस्थित झालेले होते, कारण की राजकीय अस्थिरता तिथं मोठ्या प्रमाणात होती. म्हणून राजकीय अस्थैर्य जे काय आहे ते
या संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला वैशिष्ट्य म्हणून सांगता येतं. आणि या लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींपैकीच कोणाची तरी या मंत्रीपदावर नियुक्ती केली जाते. आता पहा, इथं तज्ज्ञ असं आपण म्हटलेलं आहे, तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती केली जाते. आणि इथं आपण म्हणतोय या संसदीय लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींपैकीच असं आपण म्हणतो. म्हणजे हा फरक कसा आहे की अमेरिकेच्या मंत्रिमंडळामध्ये तो लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आहे का हे महत्त्वाचं नाही आहे. तो ज्या खात्याचा कार्यभार सांभाळणार आहे त्या खात्याचा तज्ज्ञ आहे का, त्या विषयातला तज्ज्ञ आहे का, यालाच फक्त महत्त्व दिलं जातं. भारतात त्याच्या उलट आहे. भारतामध्ये तो त्या खात्यातला तज्ज्ञ आहे का, जाणकार आहे का हे पाहिलं जातं, पण त्याही पेक्षा अधिक काय पाहिलं जातं, तो निवडून आलेला आहे का, तो लोकांचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहे का, तो राज्यसभा किंवा लोकसभा यातला तो खासदार आहे का, याच्याही गोष्टीला महत्व द्यावं लागतं. म्हणजे तज्ञ असणं आणि एक प्रकारे त्याचबरोबर या ठिकाणी या दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहाचा सदस्य असणं हेही इथं महत्वाचं आहे. लोकांचा प्रतिनिधी असणं हेही इथं महत्वाचं आहे. म्हणजे ओढून ताणून आपल्याला इथं सांगता येईल काय की सौदी लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी या शब्दाला खूप महत्व आहे. कारण की तिथं लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आणि त्या आधारावर एक प्रकारे कायदेनिमितीच्या प्रक्रियेमध्ये असणारा त्यांचा रोल हा महत्वाचा आहे. आणि इथं अध्यक्ष लोकशाहीमध्ये पण तसंच जे काय महत्व आहे की लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आणि त्या आधारावर त्यांचा कायदेनिमितीच्या प्रक्रियेमध्ये असणारा रोल. फरक एवढाच आहे की इथं अध्यक्ष सर्वेसर्व असतो, इथं मात्र या ठिकाणी संसदीय लोकशाहीमध्ये अध्यक्ष सर्वेसर्व नसतो, तर सरकार चालवण्याचे सर्व अधिकार पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडे असतात. त्यानंतर आता प्रत्यक्षात संसदीय लोकशाही म्हणजे काय असं आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी त्या व्याख्येकडे आपण जाऊया किंवा त्याचा नेमका अर्थ काय आहे तो समजून घेऊया. आता पहा, संसदीय लोकशाही म्हणजे काय याचा विचार करताना मी जी काही व्याख्या केलेली आहे ती कशी केलेली आहे पहा. की या ठिकाणी या व्याख्येचा विचार करत असताना उल्लेख काय केलेला आहे की संसदेची सरकारवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया आणि सरकारने संसदेप्रती उत्तरदायी राहण्याची प्रक्रिया म्हणजेच संसदीय लोकशाही. पहा, पुन्हा एकदा मी सांगतोय की संसदेची सरकारवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया, नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया आणि सरकारने संसदेप्रती उत्तरदायी राहण्याची प्रक्रिया यालाच या ठिकाणी संसदीय लोकशाही असं म्हटलं जातं. म्हणजे दोन प्रक्रिया या संसदीय लोकशाहीमध्ये घडतात. कशा? तर एक अकाउंटेबिलिटीच्या बेसिसवर आहे, उत्तरदायित्वाच्या बेसिसवर आहे, आणि दुसरी जी आहे ती एक प्रकारे नियंत्रणाच्या आधारावर आहे. कशी? तर आता पहा, अकाउंटेबिलिटी कुणाची आहे? सरकारची आहे. उत्तरदायित्व कुणाची आहे? सरकारची आहे. आणि संसद नियंत्रण कुणाचं आहे? तर या संसदेचं आहे. म्हणजे नियंत्रण ठेवण्याचं काम ही संसद करते आणि ही संसद सरकारवर नियंत्रण ठेवत आहे आणि म्हणून सरकार हे संसदेप्रती उत्तरदायी राहतं. म्हणून पहा, मी ॲरो जे काय आहे ते या ठिकाणी या पद्धतीने केलेलं की संसद सरकारवर नियंत्रण ठेवते आहे आणि सरकार संसदेप्रती उत्तरदायी राहत आहे. का उत्तरदायी राहत आहे? संसद सरकारवर का नियंत्रण ठेवत आहे? हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी इथं निर्माण होतात. आणि ही प्रक्रिया की ज्या प्रक्रियेला आपण संसदीय लोकशाहीच म्हणतो, तर ही प्रक्रिया का चालते आपल्याकडे? संसदीय लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया का चालत असते? तर आता पहा, त्याचा उल्लेख करण्यासाठी आपण पुढे जाऊयात की उदाहरणार्थ मोदी सरकारने, म्हणजे वास्तविक सत्ता ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे, सरकार चालवण्याचे अधिकार ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आहेत, त्या व्यक्ती कोण आहेत? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, ज्याचं सरकार तयार होतं. मग सध्या पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे मोदींचं आहे, नरेंद्र मोदींचं आहे. तर मोदी सरकारचे काही निर्णय आहेत पहा, कोणते? किंवा कलम 370 निर्णय आहे, नोटबंदीचा निर्णय आहे, लॉकडाऊनचा निर्णय आहे, तर असे हे अनेक निर्णय जे या मोदी सरकारने घेतले. पण या निर्णयामध्ये त्यांना यश आलं का अपयश आलं हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. महत्वाचा मुद्दा काय आहे? किंवा यांनी हे जे काही सरकारने निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांसाठी ते उत्तरदायी संसदेला राहणार आहेत. कारण की सरकारचे हे स्वतःचे निर्णय आहेत आणि मग त्या निर्णयासाठी ते उत्तरदायी संसदेला राहणार आहेत. का संसदेला राहणार आहेत? कारण की संसद त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. या निर्णयांच्या बाबतीत नियंत्रण ठेवण्याचं काम संसद करते. कसं? ते पहा की उत्तरदायी सरकार राहत असते. सरकारचे उत्तरदायित्व का? कारण की संसद सरकार विरोधी पक्षांच्या माध्यमातून सरकारवर नियंत्रण ठेवते. संसद ही विरोधी पक्षांच्या माध्यमातून सरकारवर नियंत्रण ठेवते. का नियंत्रण ठेवण्याची गरज आहे? कारण की सरकारने नेहमी आपल्या धोरणांच्या बाबतीत, आपल्या निर्णयांच्या बाबतीत जनतेप्रती उत्तरदायी राहावं हा त्या पाठीमागचा हेतू आहे. एक उदाहरण मी देतोय तुम्हाला. आता पहा, उदाहरण कोणत्या प्रकारचं? की
जे काही आपल्याकडे सरकार निर्णय घेतं किंवा जे काही आपल्याकडे या ठिकाणी सरकार धोरण ठरवतं त्याचे परिणाम जर वाईट पाहायला मिळायला लागले तर त्याचं उत्तर सरकारने देणं अपेक्षित आहे. जसं नोटबंदीचे परिणाम खूप चांगले पाहायला मिळाले अशातला काही भाग नाही, लॉकडाऊनचे परिणाम खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले अशातला काही भाग नाही का, कारण की अर्थव्यवस्थेमध्ये आलेली एक प्रकारे या ठिकाणी शिथिलता किंवा अर्थव्यवस्थेमध्ये आलेली जी काही मोठ्या प्रमाणाचं नुकसान आहे त्याचा जर विचार केला तर या सगळ्यांची उत्तरं सरकारलाच देणं अपेक्षित आहे. का, कारण की लोक रोजगाराच्या बाबतीत, कृषीच्या बाबतीत किंवा इतर अनेक घटकांच्या बाबतीत जेव्हा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण करतील तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं लोकप्रतिनिधींच्या रूपाने संसदेमध्ये निर्माण केली जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरं मग या सरकारला देणं अपेक्षित आहे. आणि म्हणून सरकार सदैव उत्तरदायी असतं, सदैव उत्तरदायी त्यांना राहावं लागतं संसदेच्या पातळीवर, संसदेतल्या प्रतिनिधींच्या पातळीवर, कारण की प्रतिनिधी लोकांचे प्रश्न, लोकांची मतं ही सरकारसमोर मांडतं आणि सरकारने त्यांची उत्तरं देणं हे अपेक्षित आहे. मग आता पहा, एक उदाहरण मी आणखीन एक देतोय की वादग्रस्त वक्तव्य या अर्थाने राम जादे हराम जादे या अर्थाने काय आहे उदाहरण. तर जेव्हा मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी 2014 ते 2019 या पहिल्या कालखंडामध्ये जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री होत्या, आजही त्या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत, त्या म्हणजे निरंजन ज्योती, साध्वी निरंजन ज्योती. तर या साध्वी निरंजन ज्योती यांच्या माध्यमातून दिल्ली निवडणुकीच्या प्रचारामध्ये असा शब्द किंवा असा प्रचार केला गेला होता की जो राम को मानते हो राम जादे, जो राम को नाही मानते हो हराम जादे, असा प्रचार त्यांनी केलेला होता. आणि मग तशा प्रकारचं वक्तव्य, वादग्रस्त वक्तव्य या निरंजन ज्योतींनी केलं होतं. किंवा एक प्रकारे गिरिराज सिंह नावाचे जे काही मंत्री आहेत त्यांनी सुद्धा असं एक प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य केलं होतं की जे नरेंद्र मोदींना मानतात त्यांनी भारतात राहावं, जे नरेंद्र मोदींना मानत नाही त्यांनी पाकिस्तानात जावं. किंवा जे काही या ठिकाणी एक वेगळे साधू होते त्यांनी पण असं एक वक्तव्य केलं होतं किंवा हिंदू मुलींनी एवढी मुलं करावी तेवढी मुलं करावी. तर अशी ही वादग्रस्त वक्तव्य करणारी अनेक व्यक्ती या मोदी सरकारमध्ये मागच्या कारखान्यामध्ये होती. मग याचे परिणाम त्यांना ज्यावेळेस दिल्ली निवडणुकीच्या निकालामध्ये पाहायला मिळाले 2014 अंतर्गत, तेव्हा संसदेमध्ये सर्वच विरोधी पक्षांनी या सरकारवर आगपाकड करायला सुरुवात केली किंवा प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही जे काही वेगवेगळ्या प्रकारची वादग्रस्त वक्तव्य केलेली होती त्याविषयीची या ठिकाणी आता तुम्ही उत्तर दिली पाहिजेत, कारण की सरकार हे उत्तरदायी आहे संसदेप्रती. म्हणून सांगायचं येतो काय की संसदीय लोकशाहीमध्ये अकाउंटेबिलिटी अँड कंट्रोल, उत्तरदायित्व आणि नियंत्रणासंबंधीची जी काही प्रक्रिया आहे ती सतत चालू असते आणि त्या सतत चालू असण्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगानेच त्याला म्हटलेलं आहे संसदीय लोकशाही. पण आता पहा की हे अर्थ किंवा हा एक प्रकारे या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट आपण पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं असेल किंवा ही जी काही प्रक्रिया आहे तशी सरकारमध्ये चालते तशी आपल्या घरामध्ये पण चालते. कशा पद्धतीने ते पहा की जेव्हा तुम्ही PSI STI ASO राज्यसेवा या सगळ्या परीक्षांची तयारी करता, स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, मग कोणी 2 वर्षापासून करत असेल, कोणी 3 वर्षापासून करत असेल, कोणी 6 महिन्यापासून करत असेल, कोणी 1 वर्षापासून करत असेल, तर तयारी करत असताना बरेचसे लोक जे काय ते लायब्ररीमध्ये जातात किंवा इतर ठिकाणी जातात आणि ते तयारी करत असतात. तर हे करत असताना या ठिकाणी आई वडिलांचं तुमच्यावर नियंत्रण असतं. कसं नियंत्रण असतं? कारण की ते 2 वर्षानंतर, 2.5 वर्षानंतर, 3 वर्षानंतर तुम्हाला विचारणार आहेत किंवा काय झालं PSI, काय झालं STI, काय झालं ASO, काय झालं राज्यसेवा हे विचारणार आहेत आणि मग त्यावेळेस त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, कारण की तुम्ही आई वडिलांना उत्तरदायी असता. सांगायचं तू काय, जसं इथं सरकार हे संसदेला उत्तरदायी असतं संसदेत विचारलेल्या प्रश्नांशी संबंधित, तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांच्या प्रती उत्तरदायी असता, कारण की त्यांचं तुमच्यावर नियंत्रण असतं. सेम प्रशासनामध्ये पण तसंच चालतं. प्रशासनामध्ये वरिष्ठ अधिकारी हा कनिष्ठ अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवत असतो, कारण की कनिष्ठ अधिकारी हा वरिष्ठ अधिकाऱ्याप्रती उत्तरदायी असतो. वरिष्ठाला विचारण्याचा अधिकार आहे कनिष्ठाला किंवा हे काम आज का झालं नाही, हे काम आज का पूर्ण झालं नाही का नाही, कारण की एक प्रकारे ते त्याच्यावर नियंत्रण ठेवत असतं. आणि मग कनिष्ठ सुद्धा का काम झालं नाही याचं उत्तर त्याला द्यावं लागतं. म्हणजे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून जर योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडली गेली नाही तर शासन त्याला लगेच या ठिकाणी काय पाठवतं, पा कारणे दाखवा नोटीस. का पाठवतं? कारण की तुमच्याकडे ही जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीविषयी तुम्ही योग्य पद्धतीने काम केलेलं नाहीये. का केलेलं नाही? कारणे दाखवा नोटीस आम्ही पाठवतो, त्याचं उत्तर तुम्ही द्या. का द्यावं लागतं शासनाला त्याचं उत्तर? कारण की तो अधिकारी हा शासनाला उत्तरदायी असतो, तो अधिकारी हा तशाच पद्धतीने जनतेलाही उत्तरदायी असतो, डायरेक्टली नसला तरी इनडायरेक्टली असतोच.
म्हणजे सांगायचं तू काय की ही उत्तरदायित्व आणि नियंत्रणाची ही जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याकडे जशी घरामध्ये चालते जशी प्रशासनामध्ये चालते तशीच ती संसद आणि सरकारच्या पातळीवर सुद्धा चालते आणि म्हणून या दोन शब्दांशी रिलेटेड असणारी ही संकल्पना आहे ज्याला आपण एडिंग म्हणतो संसदीय लोकशाही. ही प्रोसेस आहे. तर संसदीय लोकशाही म्हणजे काय हे आपल्याला समजलं असेल. परत इथं आणखी एक महत्वाची गोष्ट कोणती आहे की या संकल्पनेविषयी आयोग नेमकं कसं विचारतं, प्रश्न नेमकं कसं विचारतं, काय प्रश्न विचारतं, कशा प्रकारचे प्रश्न विचारतं आणि मग जर आपल्याला संकल्पना समजली असेल किंवा अपूर्णपणाने या ठिकाणी ती आत्मसात झालेली असेल तर त्याविषयीच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येऊ शकतात. मग आता पहा प्रश्न आपण पाहूयात की इथं या ठिकाणी एक प्रश्न मी नमूद केलेला आहे तो कोणता की पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये वास्तविक कार्यकारी सत्ता असते. पा पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये वास्तविक कार्यकारी सत्ता असते असा हा या ठिकाणी प्रश्न आहे. मग आता प्रस्तुत विधानातून भारतीय राज्यघटनेचे कोणते वैशिष्ट्य स्पष्ट होते म्हणजे आपला मूळ प्रश्न काय आहे. पा विधान दिलेलं आहे पण आपला मूळ प्रश्न काय आहे भारतीय राज्यघटनेचे कोणते वैशिष्ट्य स्पष्ट होते आणि मग तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे अध्यक्ष लोकशाही, दुसरा ऑप्शन आहे संसदीय लोकशाही, तिसरा ऑप्शन आहे प्रत्यक्ष लोकशाही आणि चौथा ऑप्शन आहे प्रातिनिधिक लोकशाही. माझं पहा की हे चारही ऑप्शन विचारात घेऊन आपला या प्रश्नाचं उत्तर देस. मी बऱ्याच वेळा या ठिकाणी सांगतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो की बरीचशी मुलं आपल्याकडे ज्यावेळेस कोणताही एमपीएससीने विचारलेला प्रश्न विचारात घेतात तेव्हा ते मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात आणि लवकरात लवकर त्या पर्यायावर तुटून पडतात. म्हणजे हे झालं कसं थोडक्यात तर मुलगी बघायला गेल्यानंतर मुलगीला बघण्याचा उत्कृष्ट म्हणजे उत्कंठा ही अधिक असते पण बाप काय म्हणतो याच्याकडे दुर्लक्ष असतं. मग आपला इथं बाप महत्वाचा कोणता आहे, मूळ प्रश्न हा बाप आहे, हा प्रश्न मुख्य आहे आणि त्याचे हे पर्याय आहेत. म्हणजे पर्यायांकडे आपण डायरेक्ट लक्ष न देता पहिल्यांदा मूळ प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे का असं मी म्हणतोय कारण की बऱ्याच वेळा तुम्ही पहा की मुलांचा मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रश्न चुकतो. कसा चुकतो पहा की अमुक एखादं विधान दिलेलं आहे आणि मग त्या विधानाशी संबंधित पुढे मूळ प्रश्न काय असतो की प्रस्तुत विधान चूक आहे, प्रस्तुत विधान बरोबर नाहीये, प्रस्तुत विधान असत्य नाहीये, असत्य नाहीये. मग तर असत्य नाहीचा नेमका अर्थ काय घ्यायचा, बरोबर नाहीयेचा नेमका अर्थ काय घ्यायचा, किंवा एखादं विधान या ठिकाणी सत्य नाहीये तर ते असत्य आहे, असत्य नाहीये म्हणजे ते सत्य आहे, विसंगत आहे म्हणजे चूक आहे, सुसंगत नाहीये म्हणजेच ते चूक आहे. हे असे जे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द अलीकडे आयोगांच्या माध्यमातून वापरले जाऊ लागलेले आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग जेव्हा परीक्षा संपते आणि आपण बाहेर येतो तेव्हा बाकीची मुलं आपल्याला सांगायला लागतात की अरे हे या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. आपण तुम्ही ठासून बोलता की नाही हे उत्तर नाही हे असं आहे पण आपण मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळे आपल्याला कळतच नाही किंवा नेमका प्रश्नाचा अर्थ काय होता. म्हणून आहे नाही सुसंगत विसंगत सत्य असत्य या सगळ्या शब्दांकडे आता जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून मी म्हटलं की या ठिकाणी मूळ प्रश्न त्या बापाकडे बघा, मुलींकडे नंतर बघा, पर्यायांकडे नंतर बघा, पर्याय म्हणजे त्या मुली आहेत. मग आता इथं पहा की इथं अध्यक्ष लोकशाही, प्रत्यक्ष लोकशाही, संसदीय लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाही असे चार पर्याय दिलेले आहेत. ऑब्व्हियसली याचं उत्तर जे काय आहे ते संसदीय लोकशाही हे आपण इथं सांगू शकतो. का आता या प्रश्नाचं उत्तर संसदीय लोकशाहीच का आहे तर पहिल्यांदा आपल्याला मूळ प्रश्नाचा जो काही अर्थ आहे तो लक्षात येणं गरजेचं आहे. मूळ प्रश्नाचा अर्थ कसा आहे तो पहा की पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये वास्तविक कार्यकारी सत्ता असते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं किंवा संसदीय लोकशाहीमध्ये एक औपचारिक प्रमुख आहे, अध्यक्ष हा औपचारिक प्रमुख असतो, नाममात्र प्रमुख असतो. मात्र सरकार चालवण्याचे अधिकार हे पूर्णपणाने कोणाकडे असतात तर पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडे असतात. मग या अर्थाने जर विचार केला तर नोटबंदीच्या निर्णयासाठी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे उत्तरदायी असतील का, नाहीये. तर ज्या सरकारने तो निर्णय घेतला ते उत्तरदायी आहेत, भले अध्यक्ष हे या ठिकाणी प्रणव मुखर्जी असतील पण वास्तविक पातळीवर या ठिकाणी सरकार चालवण्याचे अधिकार कोणाकडे दिले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाकडे दिले होते आणि म्हणून त्यामुळे त्या नोटबंदीच्या निर्णयाला उत्तरदायी हे मोदीच असणार आहेत. म्हणून त्या अर्थाने जर विचार केला तर इथं वास्तविक सत्ता हा जो शब्द वापरलेला आहे ती वास्तविक सत्ता पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने आहे आणि म्हणून ते उत्तरदायी असतं.
आणि मग अशा या प्रश्नाचा विचार जर केला तर वास्तविक सत्ता ज्या सरकारच्या हातामध्ये आहे ते सरकार संसदेला उत्तरदायी असतं, म्हणून ती संसदीय लोकशाही असा त्याचा आपण अर्थ काढू शकतो. म्हणता की या ठिकाणी मी उल्लेख सुद्धा केलेला आहे की ज्यांच्या हातात वास्तविक सत्ता असते ते सरकार चालवण्याचे चालवितात ते संसदेला उत्तरदायी असतात, कारण संसद सरकारवर नियंत्रण ठेवत असते. म्हणजे सांगायचा हेतू काय की ज्यांच्या हाती सत्ता तेच उत्तरदायी असणार आहेत आणि त्यांच्यावरच संसद हे नियंत्रण ठेवणार आहे, आणि म्हणून या ठिकाणी वास्तविक सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे अशा सरकारवर नियंत्रण ठेवण्याचं काम संसद करत असते, यालाच या ठिकाणी आपण संसदीय लोकशाही म्हणतो. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आपण इथं पाहणार आहोत तो म्हणजे कोणता आहे, पहा की हा थोडासा आता वेगळा प्रश्न आहे. संबंध संसदीय लोकशाहीशी जोडला गेलेला आहे पण थोडासा वाक्यांचा जो काही सरमिसळ प्रकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ज्यावेळेस अशी वाक्य दिली जातात तेव्हा आपल्याला वाटतं की या ठिकाणी नेमकं याचा विचार आपण थोडासा सावकाश पद्धतीने करावा किंवा थोडासा विचार करून करावा का, कारण की वेगवेगळ्या प्रकारची मिक्सअप वाक्य दिली आहेत की खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, म्हणजेच काय योग्य नाही, अयोग्य आहे म्हणजे योग्य नाही. मग आता पहा की भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे पण प्रातिनिधिक लोकशाही नाही. दुसरं विधान आहे भारतामध्ये अध्यक्षीय लोकशाही नाही पण प्रातिनिधिक लोकशाही आहे. तिसरं विधान आहे भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे पण अध्यक्षीय लोकशाही नाही. आणि चौथं विधान आहे सर्व विधाने अयोग्य आहेत. मग आता अशा प्रकारच्या प्रश्नाला सोडत असताना तुम्ही प्रत्येक विधान विचारपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि ते डोक्यात ठेवून विचारपूर्वक वाचणं गरजेचं आहे. म्हणजे मुलगी बघताना जसं आपण या ठिकाणी एक प्रकारे लक्ष देऊन बघतो तसं या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष देऊन बघायला पाहिजे, आणि विशेषतः प्रश्नाबरोबरच या ऑप्शनला सुद्धा. कसं ते पहा की भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे, थांबा आता इथं पुढे म्हटलेलं आहे पण प्रातिनिधिक लोकशाही नाही, इथं नाही म्हटलेलं. म्हणजे आता या अर्थानं जर विचार केला तर तुम्हाला अयोग्य विधान शोधायचं आहे आणि हे पहिलंच विधान अयोग्य आहे. कसं ते पहा की भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे, आहेच, पण प्रातिनिधिक लोकशाही नाही. एक लक्षात घ्या की मागाशीच आपण पाहिलेलं आहे की प्रातिनिधिक लोकशाही याचाच प्रकार संसदीय लोकशाही आहे, त्यामुळे भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाही नाही असं म्हणणं चुकीचं आहे. भारतात संसदीय लोकशाही तर आहेच आहे पण त्याचबरोबर प्रातिनिधिक लोकशाही पण आहे, कारण की भारतामध्ये कायदा न्याय तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांच्या प्रतिनिधींचा जो काही समावेश आहे त्या अर्थाने भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाही पण आहे आणि संसदीय लोकशाही पण आहे. आणि राहिला प्रश्न खालच्या विधानांचा तर त्या विधानांचा या ठिकाणी विचार करण्याची गरजच नाही, कारण की याला पर्याय उत्तर दिलेली नाही आहेत आणि त्यामुळे खालची विधानंही बरोबरच असणार आहेत, त्यात काही वादच नाही. पाहूया चेक करून. आता पहा की भारतामध्ये अध्यक्षीय लोकशाही नाही, नाहीच आहे, कारण की भारतामध्ये कोणती लोकशाही आहे, संसदीय लोकशाही आहे. आणि प्रातिनिधिक लोकशाही आहे हे तर आपण या ठिकाणी मागाशीच मान्य केलेलं आहे की भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाही आहे आणि त्या अनुषंगाने संसदीय लोकशाही आहे आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्षीय लोकशाही नाहीये. भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे, पा आता इथे शब्द वापरलाय अप्रत्यक्ष लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाहीलाच दुसरं नाव आहे अप्रत्यक्ष लोकशाही, त्यामुळे भारतात अप्रत्यक्ष लोकशाही आहे का, हो आहे. पण त्याचबरोबर भारतात अध्यक्षीय लोकशाही नाही, म्हणजे इथं पुन्हा नाही शब्द वापरलेला आहे, तर मग कोणती आहे, संसदीय लोकशाही आहे. म्हणजे आहे नाहीचा हा जो काही खेळ आहे तो आपण व्यवस्थित पद्धतीने वाचताना समजून घेतला पाहिजे, आणि जर तो समजून घेतला तर लवकरात लवकर कमीत कमी वेळामध्ये अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत आपण सोडू शकतो. राहिला चौथ्या पर्यायाचा तर सर्व विधाने अयोग्य आहेत असं म्हणायला तर वावच नाहीये, कारण की हे 2 आणि 3 ची विधाने बरोबर आहेत, फक्त पहिलंच विधान अयोग्य आहे आणि म्हणून उत्तर येतं या ठिकाणी 3. हे उत्तर या ठिकाणी आपण सांगू शकतो. तर अशा पद्धतीने अशा या संसदीय लोकशाहीवरचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत, विचारले जातात. आणि मग हे विचारत असताना आपल्याला पूर्ण कन्सेप्ट किंवा त्या कन्सेप्टशी संबंधित असणारे जी काही वेगवेगळ्या इतर घटक आहेत ते जर व्यवस्थित पद्धतीने समजले तर याविषयीचे विचारले गेलेले कोणतेही प्रश्न आपल्याला सहजासहजी सोडवायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी संसदीय लोकशाही ही जी काही कन्सेप्ट आहे, ही जी काही संकल्पना आहे, ती अगदी थोडक्यात प्रश्नांसकट या ठिकाणी पाहिलेली आहे, हे या ठिकाणी मी सांगतोय आणि आज ना थांबतोय. थँक्यू.